नमस्कार, झकास रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि मोकळी फटफटीत, अगदी एक एक साबुदाणा सेपरेट होईल अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ती, त्याचबरोबर साबुदाणा कसा भिजत घालायचा म्हणजे एवढी मऊ खिचडी होईल, यासाठी काही टिप्सही मी तुम्हाला यात सांगितलेल्या आहेत. खूप छान दिसत आहे खिचडी. इथे मी दही घेतलेलं नाही आहे, कारण खिचडीबरोबर मला लिंबू आवडतं. तुम्ही लिंबाच्या ऐवजी दही किंवा ताकही घेऊ शकता. बघा किती छान एक एक साबुदाणा पडत आहे. खूप छान झालेली आहे ही खिचडी. त्याचबरोबर मिरचीही आपल्याला खिचडीबरोबर खूप छान लागते. टेस्टही खूप छान झालेली आहे. मी खाऊन बघते, तुम्हालाही इच्छा होत असेल बघता क्षणी खावी अशी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण साबुदाणा कसा भिजत घालायचा ते पाहूया. इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून तो मी एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे. इथे तुम्ही साबुदाणा हलका होण्यासाठी थोडासा पॅनमध्ये गरम करूनही घेऊ शकता. आता आपण हा जो साबुदाणा आहे तो एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपण त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घेणार आहोत. मी त्याच्यामधील पाणी हे त्याच्यावरती प्लेट झाकून काढून घेते. बघा, पूर्णपणे मी त्यातलं पाणी काढून घेत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बघा कसा त्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे. आता आपण हा एक 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. आता आपण हा साबुदाणा 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर 4 तास झालेले आहेत. आता आपण बघूया किती सुट्टा सुट्टा झालेला आहे. खूप छान भिजलेला आहे हा साबुदाणा. आता आपण खिचडीसाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते पाहूया. याच्यामध्ये मी एक बाउल साबुदाणा घेतलेला आहे, जो भिजवून आपण मगाशी जो दाखवला तुम्हाला अगदी सुट्टा सुट्टा झालेला तो घेतलेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचं बटाटा आहे ते कट करून घेतलं आहे. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून ते मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत. आणि इथं मी लाल आणि हिरवी मिरची मिक्स अशी त्याची त्याला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि तेल वापरून आपण इथे खिचडी बनवणार आहे. तेलाच्या जागी तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता. आता आपण बाउलमध्ये एका साबुदाणा मी काढून घेत आहे. बघा, पूर्ण एक एक साबुदाणा हा सुट्टा झालेला आहे. त्याच्यामध्ये जराही स्टिकीपणा नाही आहे, अगदी सुट्टा सुट्टा झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून ते मिक्स करून घेणार आहे. खूप छान भिजलेला आहे आपला साबुदाणा. आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे, त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठही त्यात टाकत आहे. मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण आपण बटाटा जेव्हा वापरून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण पॅन हा गरम करायला ठेवत आहे. त्याच्यामध्ये मी आपल्या गरजेपुरतं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तेल मी टाकून घेते. मी इथं 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लाल आणि हिरव्या मिरचीची जी मी पेस्ट बनवली आहे, म्हणजेच जास्त बारीक केलेली नाही आहे मिरची, ती टाकून घेत आहे. त्याला परतून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा जे आपण चिरून घेतलेलं आहे ते टाकून तेही छान परतून घेणार आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बटाटा आता परतून झाले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजेच त्याची एक वाफ काढली की बटाटा हा चांगला शिजला जाईल. आणि आता आपण त्याला परत थोडंसं परतून घेऊया. त्यासाठी त्याला तसंच पॅनमध्ये ठेवून दिलेलं आहे मी. आणि आता ते 1-5 मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे. तेवढ्या वेळामध्ये आपलं बटाटा हे शिजलं जातं. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूया की बटाटा शिजला आहे का ते. सुरुवातीला मी थोडंसं परतून घेते त्याला आणि उलटण्याच्या मदतीने चेक करते की बटाटा आपला शिजला आहे का नाही ते. बघा, मिडलला मी कट केलेला आहे, तो एकदम लगेचच कट झाला आहे. आता जे आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते मी टाकलं आहे बटाट्यामध्ये आणि छान मिक्स करून घेत आहे. खिचडी ही जास्त वेळ परतली की ती खूप चांगली लागते, म्हणून त्याला चांगलं मी परतून घेत आहे. खूप छान दिसत आहे खिचडी. त्याला आपण थोडं परतत राहूया आणि त्यानंतर आपण परत 5 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत.
5 मिनटं झालेले आहेत, आपण परत झाकण काढूया आणि बघूया की वाफळली आहे की नाही खिचडी ते. आता मिक्स करून घेऊया. थोडासा पांढरा कलर दिसतो आहे काही शाबुदाण्याला आणि काही शाबुदाण्याचा कलर हा ट्रान्सपरंट झाला आहे, त्यामुळं परत आपण एक 5 मिनटं परतून घेणार आहे आणि आपली खिचडी ही खाण्यासाठी तयार होत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, त्याचबरोबर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल. बघा, पूर्णपणे खिचडी ही परतून झालेली आहे आणि मी ती उलटण्यावर घेऊन दाखवली आहे की एक एक शाबुदाणा पडत आहे. आता मी ती बाउलमध्ये काढून घेत आहे खाण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.